महानगरपालिकेमध्ये सध्या बदल होऊ लागले आहेत. आज अखेर राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामांकन भरले. भाजपा किल्ला असणाऱ्या महापालिकेत राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात उतरल्याने सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाल संपुष्टात आला असून येत्या शुक्रवारी त्याची निवड होणार आहे. महापौर पदासाठी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख असल्यामुळे आज राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांनी नगरसेवक आणि नगरसेवक राजू बनसोडे यांनी अर्ज भरला आहे. या दोघांनी अर्ज भरल्यामुळे पालिकेत सध्या चर्चेला उधाण सुरू झाले. पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून माई ढोरे यांचा तर उपमहापौर पदासाठी तुषार हिंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या निवडीवर दिनांक 22 शुक्रवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. असं काय करायचं म्हटलं तर आमच्या दोघांपैकी एकाने करावं लागणार आणि आम्ही असं करणार नाहीये. आम्ही बीजेपीत सुखी आहे आणि शेवटपर्यंत बीजेपीतच सुखी आहे. अशी कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाची धारणा पक्ष सोडून जाण्याची नाहीये. आत्ताही नाहीये आणि भविष्यातही राहणार नाही.